नमस्कार सकड़ांक प्रीतिन वंदन करता हाँ पुत्तूर नरसिंह नायक हाँ ऑस्ट्रेलिया आयला मेगेले विंगड विंगड कार्यक्रम खातीर हंगा सिडनीन तू हाँ नवीन शणै आनी कामाक्षी शणै हांगेल घरल्या गे मेगेल वास्तव्य चार पांच दीस हाँ आनी मेगेल बायल अशी ती हांगेल पुरा एक देवा कुडकी आनी तुळशिकी आमगेल संप्रदाया बगे हांनी चोलची की रिती पळयतना तुमकां हांगेल बगे सांगका तांगे लागी उलयश करून तुमकां ताजे बगे आयकश करूं का म्हणले एक उद्देशारी हांव हें एक संदर्शन घेत ससान म्हणटाक आतां तांकां आमी उलयश करुया. प्रथम जावन हांव कामाक्षीक निमगीत आस. कामाक्षी तू केदना हे देशा आयली आनी कशी तुगेल पुरा आंगा तुका कशी चलतस आनी कशी तूं आमगेले एक समाजा बगे धर्मा बगे इतली प्रीती कोर न्हू हें काम करूं साध्य जातस धर्मा बगे म्हूण एक सांगलारी चांग जाता. नमस्कार मामू. नमस्कार सर्वांक. ओम श्री गुरुभ्यो नमः. आमगे लायफांत सक्कड विशय जाल्लो पुराय हांव सांगचें देवालनी गुरूल अनुग्रह निमित्त आमी 2011 हांगा सिडनी दुबय दुखून सिडनी मायग्रेट जाले जी आनी तेदना दुखून आमी हांगा आसा ऑलमोस्ट म्हूण येता 12.5 इयर्स 13 इयर्स दुखून सिडनींत आसाची. आमगेल आमगेल जिवनांत अशें देवाल विशय करचे जो गुरूल विशय करचे त्या पुराय आमगेल मालगड्यान आमकां शिकोवन दिलेलें मिगेल अन्नाल नांव राजपुरो येता बंटवाळा विजेंद्र भट म्हणून म्हगेल आज्जो सुकृतीन स्वाम्या लागी प्रचारिके भट्ट जावन आशिल्लो तशीची आमी स्वाम्याले देवा धर्माचे पुरे सांदुकून कोर्न येयल्याची आमगेल फॅमिली तशें आसतना तें कंटिन्यू कोर न्हू आमगेले फॅमिलींतूय कोरका मुखार आमगेल जनाक आमगेल समाजा जनाक एक कोळका म्हणलेले खातीर आमी तें आनीक कंटिन्यू करतास देवाल दयेन अनुग्रहान आनी आईल जनाक आमी ताजे विशयान सांगता आसता की देवाल कोरका धर्माच कोरका कशी कोरका म्हणून त्यावेळी सांगताचे आमी. हां चंद कोण सांगली तू तू हांगा कशी आयली म्हणून आतां नवीना निमगुया. नवीन कशी दिसता तुका तुगेल बायलेन आमगेल धर्मा बगे आनी समाजा बगे इतले एक आनंद घेवन एक काम करचें आसलें आनी तुगेल सहकार पळोवन म्हाका मस्त खोशी जालें तुका कशी फील जाता हाजे बगे. नमस्कार पुरो जनांक. आमी हांगा आयल 2011 तीन सांगल्या वरी जाल्यार आमकां थोडे कश्ट जाल्ले स्टार्टींग. आतां आमी कोंकणी असोसिएशनांत जॉयन जाल्लेची कोंकणी असोसिएशन जॉयन जावन थंय मस्त आमची गेल्या मेळ्ळेची तशीची विंग विंगड यु नो कल्चरल प्रोग्राम करचे विंग विंगड पूज करचे तसल पुरा चलत आशिल्ले तशी तीक मस्त इंट्रस्ट मेल बायलेक पूज करचे कल्चरल प्रोग्राम्स करचे तशें पुराय तशी त्या करता करता आतां आमी हांगा थंय पावल्या जी आमी हें आमी एक कुटुंब म्हणलेले मुगेल बायल हेमा नायक उच्चलय तर आसा तांतू आमी टोटल आमगेल कल्चर ट्रेडिशन्स लँग्वेज प्रमोट करचे पळय तर आसाची तांणी मस्त कश्ट घेता आसा आमी जलतीतली सहकार दिवचे पळोवचे आनी कितली जाणांक आमगेल कल्चर लँग्वेज आनी ट्रेडिशन शिकोवचे जाता ते आमी ट्राय करता आसाची. असो मस्त चांग काम तुम्ही दोघे मेळून करता आसा ती. आता तुमगेल घरा विशयांत येता व तुमगेल घरल्या गे देवा कूड इतली चंद आसा इतली एक मन आनंद मेळता हांतू पुरा देवाले पुरा मुर्ती की तूं गेल्लेलो गांवां गेल्लेले कडेन खंय खंय तूं भोंवल्या थंय तुकून पुरा घेवन येवन हांगा देवा कुडा तूं तें स्थापन कोर न्हू आराधन करचें इतली चंद आसा देवा कूड म्हणलें. देवा कूड कशी आसा का म्हणलें एक आदर्श तूं दाखयलें आसा ताजे बगे स्वल्प सांगला रे हांगा की म्हूण. आमगेल स्वाम्यान केन्नाय सांगचें आशिल्लें देवा कुडान तूं खंयची खंयची देव आसका कशी दवरका आनी ताजी पूज कशी कोरका म्हूण हड्डो स्वाम्यान केन्नाय सांगता हांव आयकूचें आशिल्लें. तशीच आमगेल घर कडेन म्हगेल अन्नाल घर कडेची देवा कूड तशी मांडून आसता ते इन्स्पायर जावन आमी हांगा येताना खंय खंयचे आमकां येतना वाल्डेक जावन येताना म्हाका काम मान पुरे देवनी दिल्लो त्यावे दवर न्हू प्लस हांव तीर्थयात्र करतां प्रत्येक तीर्थस्थळार दुखून देवा मुर्ती हा न्हू ताका रेग्युलर आमगे ते अन्नान दिलेले सालिग्राम आसा चक्राणीक आसा ताका नित्य सकाळी उठोन अभिशेक करची की देवा दूद साकर दवरची की दिव उजळून प्रार्थना करची की देवा पूज करची ती पुरे करताची
अशी करत करत म्हाका दिसत म्हळ्यार स्वाम्यांक हे पुरे कोळ्ळ की तांणी लास्ट आमकां म्हणटा पळय तांणी एक गती पावच पुढे तांगेले एक अनुग्रह करून तांगेल स्वताच पादूक आमकां दिल्या विच हांव म्हाका अशें दिसता वी आर रियली ब्लेस्ड टू हॅव हीज पादुका तागेल पादूक आमकां तांगेल पादूक आमकां मेळका जाल्यार हांगा आनी त्या अनुग्रहा निमित्त आमकां आनीक एक दवाल कोरका दवाल करत करता आमकां चांग जात मात्र न्ही आमी आमगेल समाजा जनांक तांकां सांगुका कशी देवा पूज कोरका देव दवरतना सकळां वयरी म्हळ्यार आमगेल कुल देवस्का कृष्ण परमात्मो विठोब रखुमाई वेंकटरमणो तशीच गणपती दुर्गा परमेश्वरी हे पुरे दवरका आनी ते देवाल ते शक्ती कशी तांगेले प्रार्थन कोरका ते पुरे आमकां समाज गुरून आमकां शिकयला तेच आमी फॉलो करचे आमगेल्या आम्मान कसं शिकयला ते करचे आनी आमी अशी आश करची की आमगेल पळोवन जाल्यार एटलिस्ट जनान शिकू का कोरका म्हणून आमी प्रार्थना करची भारी छंद आनी दोन विचार निमगो का एक कसं म्हणा तुळशी तुम्ही तुळशी वाडयल रिती आनी तुळशी वृंदावन घरा येद्राक ती तुळशी माताना घरल्या येद्रास म्हण जाल्यार ताजे पशी होड एक घराक पावित्र्यता विंगडना इथं म्हणा परमात्मान त्या वृंदाक दिल्ल तसलं एक होड वर कसं म्हण म्हणा ती अत्यंत होड पतिव्रता तिगेल आराधना कोण सुमंगली करतात की तांकां पुरा एकनमने दीर्घ सुमंगली जावची तसलं एक सौभाग्य आनी पुरा रितीचे संपद दिवन रागचे तसले परमात्मो अशी ते इटली चिंद करून तुळशी दवरला एक ते दोनीचे तूं म्हगेलो अशी उलयतना विचार सांगले कसो म्हण म्हळ्यार तुमी घर बांदयतना वास्तू विचार कशी केल्ले आनी ते कंडे तुकून किरण देवा कुडा येवचे म्हणके आनी ते वणतेन तूं कसकसल पुरा दवरला एक चांग पॉझिटिव वायब्रेशन येवचे तसले कसकसल दवरला म्हण तूं म्हगेला सांगले ते आमगेल जेनाक नाही आयकलार चांग नवे ताजे बगे एक स्वल्प सांगतवे खंडीत मामा खंडीत आमी घर बांदितनाची दवाल देन आमकां कशी ते लँड मेळ्ळें म्हळ्यार नॉर्थ इस्ट फेसिंग टायप आमगेले एंट्रन्स त्या प्रकार वास्तू प्रकार आमगेले देवा कुडो नॉर्थ इस्टांतू आसा आतां देवा कुडांतू सर्वांत पयरी बसला आमगेले कृष्ण आमी ते कंडी उदार करतना येद्रा त्या कृष्णा दृश्टी एक्चुली तुळशीर पडटा तुळशी आमगेले स्वाम्यान कशें सांगचें म्हळ्यार प्रत्येक बायल मनशान सकाळीं उठ्ठा न्हू एक तुळशीक उद्दा घाल न्हू सुर्याक नमस्कार कर न्हू घराचे म्हळ्यार रेग्युलर ड्युटीज आमगेले सूर कोरपाचे हे पुरे केल्ले म्हणजे चांग तशी सांजी म्हणटाना एक तुळशी लागली उजळोची भजन म्हणची त्या पुरे स्वाम्यान आमकां सांगिल्लें मालगड्यान सांगिल्लें तशी करताची त्या तुळशीक आमी ऑस्ट्रेलियांत कशें म्हळ्यार वेदर कंडिशन्स केलो पंद विंटर व्हेरी हार्श आसता केलो पंद हेल स्टॉम्स जाता स्टो त्या आयसाचे आनी बर्फा कुडकेनी पडटा आनी तुळशी पाल्ल करपत म्हणून ताका आमी एक छंद ग्रीन हाऊस अशी केलां म्हळ्यार कसं नसलें तुळशी ती पुज्जू तुळशी तिका बाद जेवचे ना जी कश्ट जेवचे करपून वचे ना म्हणून तिका तशी छंद करून प्रोटेक्ट करून दवरल्या कट्ट्यांत मागीर तशीच सूर्य वयर येता येता सुर्या किरण ते कृष्णाल पायार पडटा सकाळीं उठयतना कंडी उदार करताना कृष्णाल दृश्टी तुळशीर पडटा तशी सुर्या किरण वयर येता येता त्या सुर्या किरण कृष्णाल पायार पडची तशी आमी देवा कूड मांडून दवरला त्या मात्र न्ही ते तुळश आशिल्ले निमित्त आमगेले सुत्तमुत्त आमी भरपूर तुळश घाला म्हळ्यार म्हणटा केन्ना तुळश आसल्या ती ऑटोमॅटीक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन दिताची कितलेय म्हळ्यार पुज्जू तुळश तरी दिताची त्या मात्र न्ही ती विंगड खंयची खंयची आसता ती तुळश आमकां रेग्युलर देवा पुजे की तुळशी माळ करची की ताजे खातीर पुरो आमकां यूज येता आमगे ते दुखून मस्तू जनाक आमी तुळश कोण दिल्लेलें आसा की तुमगेले घरकड घरकड वचून तुमी घरांतूय पूज कर तशें जेवत तुळश हें कराची म्हणून सो तुळश एक डेफिनेटली आमगेले घरकड आमी मस्तू नमगून येयलेची फूड दुखून जाल्यार आमगे ते दुबई आसतना तुळश लायक ओड येशिली हांगे तरी आमकां देवाल दयन लायक एक ग्रावंडार घाल तशें जालें ते कट्ट्यांनी बांदून चंद कोन हांगा तुळशी परब जाताना त्या तुळशी कट्ट्या येद्राक एक अशी आमगेले हें जालां आमी स्थान दवरलां की देवा बसोत तशी चक्राणी खाण पळय कृष्णाक आनी तुळशी परबे वर्डीके वेळार ताका कृष्णा बसून वर्डीक कोर तशी पुरे आमी ताका एक सवकरी शिकोवन दवरल्या ते पुरे वास्तू प्रकार म्हळ्यार देवाक जो तुळशी कोणाकय कश्ट जावच्या ना आनी तांणी संतोशार आसल्या आमी डेफिनेटली संतोशार आसताचीच म्हूण ते सांगता सांगता आनी कसं म्हणजे तुमकां सांगल्या वरी हांवें आमी घर बांदिताना आमगेले घर कडेन येता फूड दुखून आमकां मालगड्यान मस्तो कडेन देवा फोटो यंत्र हें पुरे दिताची केलो पंत आमकां ते दवरताना घर कडेन दिसता की हे खंय दवरचे म्हूण कळना जाल्यार आमकां ते घर बांदिताना आमकां ते आयडिया येयली की हे पुरे आमगेले स्वाम्याल फोटो आनी यंत्र सालिग्राम घरा मदें म्हणटाची ब्रह्म क्षेत्र आसता मदेंतू घराच्या मदेंतू लायक ताका
त्या पॉवरफुल जागा तंतु कसने विंगड असून जा देवालय स्थान तो तस दुकून त्या मदे स्थानार आम्ही सालिग्राम दवरला भुईंतू मुळांतू ते निधी कलश म्हणून करताची वास्तुपूज करताना त्या निधी कलशांतू प्रत्येक विषयो नवग्रह की भंगर की रुप्पी की सालिग्राम देवालय सोमेल दिलेल गांध फलमंत्रक्ष त्या पूरे दवर न्हू तदनंतर देवाल आमगेल घराज प्रत्येक उणतेन तो आम्ही स्वामेल फोटो देवाल फोटो आणि स्वस्तिक ओम हे पुरे दवरला. हे कसल खातीर दवरचे म्हळ्यार हे दवरलेले निमित्त घराकय बाद येना घरा रपतल्यांक बाद येना आणि तंतु दुखून आम्ही देवा पूज करतन सकाळ सांजवळ घांट वाजयतन की उद्बत दाखयतना प्रत्येक विषयाक एक ताका पॉझिटिव्हिटी येता. आमगेल नरसिंह देव आमगेले म्हणटा खांबू बेतून आयलो म्हणटा वणतीन तूं खांब्यान तूं ते आमगेले पूड दुखून आस की तांतू देवस म्हणून देवस म्हणटा कशी देवा देवाक प्रतिश्ठ केल्यार देवस खंडीत नमगून आयल्या देवस खंडीत तशें देखून तो नरसिंह केन्ना खांबू बेतून आयला की आमगेल्या घरांतूय तो आस खांब्यां भितरल्या वणते भितर प्रत्येकांत आस म्हण लेखून तशी आमी ते पुरे ताका प्रतिश्ठ करून पूज करताची आनी ताका जेन्ना कोण पळयताय लायक घराक जो वणतीक जो यु नो लायक ताका वायट करून दिवचे ना. वयाबा मस्त छंद येता म्हण म्हळ्यार परमात्मो सर्वव्यापी आमकां दिसना तो सकड कडेनय आसा जाल्यार सकड कडेन आस वय जाल्यार आमी ताका सकड कडेनय आराधन करुया सकड कडेन बसोया वणते भितरय बसोया खांब्या भितरय बसोया म्हळ्यार एक तुमगेले एक आलोचना अत्यंत सुंदर आनी कोणाकय एक आदर्श वय आनी नवीन तुमगेले भजना मंडळी बगे तूं कसो सांगता म्हाका गिराव कामाक्षी निम गीता सुरय घेण पुरो जेन्ना फोर्स करचे आशिल्ले भजन भजन सांगा भजन सांगा भजन सांगा म्हणून सुरवेक एक दोग त्याग जण अशी भजन भजन म्हणत आशिल्ले आतां पुरो जेन्ना आमगेले भजन ग्रुप जॉयन जावं काय म्हणून मागशी पडल्याची आतां आमकां कंट्रोल करपाक पडला जाग ना एकल्या भशेन एकले लायक भजन म्हणत आसा हो ना मना जाग मना जाग आसा तशी पयरी आमी जे अदीक मासा प्रोग्राम करताना 26 जण आशिल्ले तांतूल काय 20 जणांन की भजन म्हणला तांत प्रतिपंत आमी खंयचे एक फंक्शन आवडटा आमकां अशी दिसत की अरे ही काय भजन म्हणू या तुवें म्हणून तशी आमगेले परिस्थिती येता कोणाले उलयल्यार की पुरो जनाक भजन म्हणू येता पुरो जन रागारी म्हणतर असाची त्या विचित्र विशय तशी भजन म्हणटना ते सेटअप करचे पुरा म्हाका बारीक खुशी माईक दवरचे त्या मांद्री घालचे त्या प्रकार कोण सेटअप करून लायक कोण दवरचे तिथल्या रिरा भोव नका तुवय म्हणून सूर करी म्हणता हांवें म्हणून सूर करता होय तशीच कामाक्षी तुमगेले एके भजने विशय स्वल्प सांगा मा आम्ही लास्ट इयर फर्स्ट टाइम करचे त्या सिडनींतू एक म्हणून आणि त्या टायमार आषाढ एकादशीक आषाढ एकादशी त्या लास्ट इयर सॅटर्डे जाऊन आयले हांगा खंयचीय वस्तू शेनवार आयतार जाऊन परब आयल्यार आमकां बारीक खुशी म्हळ्यार जेन्ना पुराय वट्ट करूं जाता फंक्शन करूं जाता म्हणून आषाढ एकादशीक एक कोरका जाल्यार 1.5 म्हयनो पूड दुखून आमी प्रॅक्टीस सुरू केला आमगेले घर कडे 12:00-2 आमगेले मंडळी पुराय वट्ट जाता आशिल्ल्याची बैसून आमी भजन प्रॅक्टीस करचे सिक्वेन्स घालचे म्हळ्यार सुरेख स्लो भजन म्हणचे की गणपतील भजन म्हणचे की दुर्गेल भजन म्हण त्या पुरे स्लो सिक्वेन्सार म्हणू मागीर मध्यम पेसार वच्चो न्हू मागीर फास्ट पेसा भजन अशें करून आमी त्या प्रॅक्टीस करून एक लायक सिक्वेन्स करून सेटअप करून फायनली मागीर आमकां दिसले आतां आमगेले भजन मंडळ सेट जाली आनी आमी मुखार सुयेत एक म्हणून हे जाता जाता त्या एक न्यूज सिडनींत मस्त कडेन वत आशिल्ले की आमी करता असं म्हणून तशी विंगड ग्रुपा दुखूनय आमकां रिक्वेस्ट येवचे सुरू जाले आमगेले भजने मंडळ आसा कन्नड संघ म्हळ्यार एक दोनूय प्रायव्हेट म्हणटात तांणी पुरे जनांक सांगले आमी आमगेले फॅमिली घेवन एक भजन करूयात पळय तुमगेले हांगा येवन म्हळ्यार आमी त्या टायमार मामा पंढरपूर दुखून विठोब रखुमाय हाडयलेलो कोणाले घरा दुखून न्ही हांगा एक डोंगर केरी फॅमिली म्हणून आसा तांणी इंडिया वतन तांकां रिक्वेस्ट करून तांणी हातांत धरून हाडला तो पंढरपूरची विठोब रखुमाय ती थंय दुखून आयली आमी हांगा घर कडेन बसून म्हळ्यार हेमंत आनी आमी पुरे बसून हे पालक केली पालखी उत्सव कोरका म्हणून आनी पालखी उत्सव केलो भजने मंडळी केली सुमार जनान येवन भजन म्हणले ते भजन म्हणटले मंडळीक मदमदे गॅप दिताना आमी फळारय दिता आशिल्ले म्हळ्यार तांगेली एनर्जी आसका म्हणून अशी कोण सगळेच दिसा प्रोग्राम करून एक म्हळ्यार नॉर्मली 24 अवर्स आसता जाल्यार ऑस्ट्रेलियांत आनी तशी ओवरनायट कोणी हॉल आनी दिनाच गव्हर्नमेंटांनी ते रिस्ट्रिक्शन्स पळोवन आमी कसं केलं म्हणजे सकाळ 8 दुखून सांजे 8 ते अशी प्रोग्राम प्लॅन करून एकट्याच्या एकादशी संपूर्ण रितीन गावांत कशी आमी करतात फळारा रितीन तशी कसनय तांदूळ गिंदूळ खायनाशी खरकट्याच खायनाशी फळारा आयटम दवरून प्रत्येकल्यान चरडू दुखून होड मंतार ते जाल्यार प्रत्येकल्यान पार्ट घेतला
पलंकी उत्सव का तने द्राक दिंडी पता को चरडू नंता शिले ताल गे उन बैल मंच करता शिले मैं दिवली सुत्त अमी नगर भजन शी करता पर गाव तशी कोर तशी भजन के लिए प्रत्येक विषय के लिए मल री बैस उन भजन रब उन भजन नंच उन भजन भजन मल कंटिन्यूस एक क्या भजन अशी केली की ते विठोबा नित्य प्रसंग जाऊ का की अपास निमू का तशी लेकून आम्ही आता ह्या वर्ष कशके प्लॅन करता असं म्हणा कार्तिक मासांतो कार्तिक एकादशी वेळारी एक कोर का ज्या कार्तिक एकादशी गुरुवार जाऊन येतो देखून आम्ही शनिवार दवाला कार्तिक एकादश ज्या तर तुळशी परब तुळशी परब जाऊन आम्ही कसं करता असं म्हणा शनिवार ते सुची कार्तिक एकादशी एक तुळशी परब आणि आमगेल तुळशी परब ज्या तर वनभोजन देव दीपावली म्हणून हक्क नाव तशी आम्ही करची पुरे ह्या पंत प्रोग्राम दवरला म्हणजे आमगेल जनांकही परब कशी कोरका कसल ताजी सिग्निफिकन्स आणि आमगेल मालगड्या नित्या केला त्या पुराणात कसं बरेला ताजी विषयान हा सांगची प्रत्येक विषयान आता युगादी करता युगादी विषय सांगले ह्या पंत आम्ही रामनवमी केले रामनवमी विषय सांगले होळी परब करता होळी विषय तशी प्रत्येक परब आम्ही धोरणो त्यांक जनांक ब्रीफिंग करून सिग्निफिकन्स सांगून आणि मुखार तुम्ही जाल्यार अक्कनी आमकां ॲज अ ऑर्गनायझेशन करू जाणा जा होडना जा तुम्ही तुमगेल फॅमिली उठपुणी करा म्हणून आम्ही त्यांना सांगता अशें भारी चंद मस्त खुश जाता आयकताना म्हाका इतली खुश जाता आणि हे कार्यक्रम पळयता आशिल्ल्यांक मस्त खुश जावच्या पुरो खंडितय खुश जाता इथं म्हण म्हणा आम्ही आमगेल धर्म आम्ही खंय असं ती थंय आचरण करू जाता आम्ही आमकां ते ना आमकां हे ना म्हणलेलो प्रश्न हे ना आमगेल मनस्थिती कसले आम्ही खंय असं ती म्हणलेलो प्रश्न ना सगळे जगत परमात्माले तशें जाल्यार मिती ना आमी भारतां आसल्यार मात्र पुरो करूं येत दूर आसल्यार जायना म्हणले प्रश्न ना म्हूण तूं प्रूव करता अस मस्त खूश जाता आसा तुमी दोगांना इतलेक इनिशियेशन घेवन पुरा करता आसा तुमी मस्त आनंद जाले सकड आमगेले समाज बांधवा लागी म्हगेलेक अत्यंत प्रितीन आव हांगा हांगेलेक इंटरव्यू घेवका म्हणलेक मोगान हें एक केलेलें इथं म्हणून म्हणा हांगेल घरल्या रपतान म्हाका अशी दिसल्या इथं म्हणा म्हगेलो अनुभव कसो जाल्ले हे घरल्या गी त्या तुमकां पुरा ते मेळका आणि हे घरल्या कितली पॉझिटिव्ह व्हायब्रेशन भरला कितली चांग चांग धर्मा विचारू समाजा सहाय कोरका म्हणले एक विचार भरला त्या पुरा म्हणून इतलेक आनंद जाले म्हाका ताजे वटू आमगेले होड्डस्वाम्याले पादुका पळोवन अत्यंत मन भरून आयला तशी आणि प्रतिदिस विष्णू सहस्रनाम म्हणताना एकन मने देव सानिध्य दिसत अस म्हाका सिडनीचे कामाक्षी शणै नवीन शणै हंगेल घरले आयला अत्यंत चंद देवाकूड हंगेले मस्त देवाल मूर्ती भारी चंद देवाल कूड अशी देवा मांडयला की पळयतना इतली आनंद मेळता आणि देवाल सान्निध्य एक अनुभव येता इतली चंद करून देवा मांडयला आम्ही लेखता ती आमगेल देशात मात्र देव भायरी देशात तितली ना म्हणून जाल्यार हंग पळयतना म्हाका दिसता हांकां देवाल बगे मस्त मोग भक्ती तितली मात्र न्हय कामाक्षी नवीन हांगेले एक हॉड एक अदृष्ट पुण्य कसं म्हणारी उल्लोच देव आमगेले हॉडस्वामे श्रीमद सुधींद्र तीर्थ स्वाम्यान तांगेल वृंदावनस्थ जावचे स्वल्प दिसा फुडें साधारण एक 15-20 दिसा फुडें हांकां एक अनुग्रह कोरून दिलेलो तसले स्वाम्याल पादुका हे घरल्या व्यास ताका तांणी चंद करून रुपयान बांदून घेवन त्या घरल्या गी आराधना रूपारी प्रतिष्ठ केलेले अस भारी चंद एक देवा कूड उल्लोच स्वाम्याले एक पादुका हांग अस तितली मात्र न्हय हांग तुका आम्ही भायर वच्चा भायर वचना कितली चंद म्हूण तुमकां दिसत म्हूण म्हणारी तुळशी हांगा घरा या द्राक केन्ना ही तुळशी जावका म्हणटा ती इतली चंद करून तुळशी हांनी एक केल्लेलो आसा तुमकां हांगा तुकून दिसता हांव दाखयता आसा तुळशी जाल्यार हांगा शिंयाक तुळशी कशी जाता म्हूण सांगूं जायना कसले कडेन हांगा शिंयाक तुळशी कसलेय एक तंद्र जायना ना म्हण तुळशीक तिणें अत्यंत चंद जावन आसता म्हणलें एक भावनेरी
त्या तुळशी वृंदावन इटले छंद करून हांगा केलेलं आसा. त्या चायनाच्यान हांगा एकल्यान केलेलं तसलं तुळशी म्हण म्हणलें. इटले छंद करून केला की हांगी कसं पुरो स्पेसिफिकेशन सांगिल आसा ताका समज हांवन भारी छंद करून दिलेलो आसा. भारी छंद तुळशी हांगा पुजन जाता आसा. तिथले हांवेंय आमी हेकाड वचा तेकाड वचून पळयल्यार हांगा आनीक एक तुळशी कितले छंद जावन आयला म्हण म्हळ्यार लागतान परमळ 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 परमात्माक अत्यंत प्रीती. ಎಲ್ಲಾ ವಸ್ತುಗಳಿದ್ದು ತುಳಸಿ ಇಲ್ಲದ ಪೂಜೆ ಒಲ್ಲನೋ ಕೃಷ್ಣ ಕೊಳ್ಳನೋ ಮುನ್ ಪುರಂದರದ ಸದಾಸ ಅಂತ ತಸಲ ಹಂಗ ತುಳಸಿಚೆ ಕ ಝಾಡ ಮುಂಚೆ ಪಶಿ ತುಳಸಿಕೆ ರೂಕುವೆ ಮುಂಚಿ ಮಟ್ಟಾಕ ಹಂಗ ತುಳಸಿ ಎಕ ಜಲ್ಲಲಸ ಒಳೈತನ ಇಟ್ಲಿ ಆನಂದ ಜತಕಿ ಅಮ್ಗೆಲ್ ಧರ್ಮಕಿ ಅಮ್ಗೆಲ್ ಭಕ್ತಿಕಿ ಕೊರ್ಕಾ ಮುನ್ ಜಲರ ಅಮ್ಮಿ ಖೈ ಅಸತಿ ಮಳಲೆ ಪ್ರಶ್ನು ನೈ ಅಮ್ಗೆಲೆ ಮನಸ್ಥಿತಿ ಮಳಲ್ ಕಸಲೆ ಮಳಲ್ ಪ್ರಶ್ನು ಹಂಗೆ ಜಾತಾ ತೇ ಮಾತ್ರ ನೈ ಹಂಗೆ ಪಳಯಾ ತಿ ಆತ ತುಳಸಿ ಘರ ಎದ್ರಾಸ ಹೇ ತುಳಸಿ ಎದ್ರಾಕ ಬಗ್ಲಾ ಎದ್ರಾಕ ಏಕ ಕಂಡಿ ಅಸ ತೆ ಕಂಡಿ ತುಕುನು ಸೂರ್ಯ ಕಿರಣ ಪರಮಾತ್ಮ ಚರಣಾರಿ ಪಡ್ತಾ ದನ್ ಪಾರ್ ಮಣತನ ಅತ್ಯಂತ ಸುಂದರ ಏಕ ದೃಶ್ಯ ಹೇ ಆಮ್ಕಿ ಇಟ್ಲಿ ಖುಷಿ ಜಲಿ ಪಡೋನು ತುಮ್ಮಿ ಖೈ ಜಾವ ಸಿಡ್ನಿಕ ಕೊಣ ಯೋಚಾಸ ಮುಣ ಜಲರಿ ಕಾಮಾಕ್ಷಿಲ್ ಘರ್ಲ್ಯಾ ಯೋಕಾಚಿ ನವೀನಾಲ್ ಘರ್ಲ್ಯಾ ಯೋಕಾಚಿ ಇತ ಮಳಾ ಕೋಣ ಹಂಗಾ ಎತ್ತಾತಿ ತಂಕ ಅತ್ಯಂತ ಪ್ರೀತಿ ದಿತ್ತಾತ ನೀ ಇಟ್ಲಿ ಚಂದ ಕೋರ್ನ್ ಪಡೋನ್ ಎತ್ತಾತಿ ಓ ಇಟ್ಲೇ ವೇ ನೈ ದೇವಾಲ್ ಸಾನ್ನಿಧ್ಯಸ ಏಯಾತಿ ತಶಿ ಹಾವ ತುಮ್ಕ ಸಕಡ ಕೈ ಹಂಗೇಲ್ ಪರಿಚಯ ಜಾವ ಮಳಲ್ ಉದ್ದೇಶಾರಿ ಹೇ ಏಕ ಇಂಟರ್ವ್ಯೂ ಕೆಲ್ಲ ಪುತ್ತೂರ್ ನರಸಿಂಹನಾಯಕ್ ಫ್ರಾಮ್ ಸಿಡ್ನಿ ಆಸ್ಟ್ರೇಲಿಯಾ ಫಾರ್ ಯೂತ್ ಆಫ್ ಜಿ ಎಸ್ ಬಿ ನಮಸ್ಕಾರ.